ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आता हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे। आज आपण ऐकणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3 ओवीसह। मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईपसुद्धा करू शकता। तसेच तुम्हाला व्हिडिओ ऐकल्यानंतर काय वाटते, मनाची स्थिती काय होते हे सुद्धा शेअर करायला काही हरकत नाही। तर मग चला बघूया अध्याय 3 गोदान आणि पौलव्याची कथा। तसेच गोमातेची सेवा कशी करावी, इंद्र पौलव्य ऋषींचा छळ करतो, तसेच पौलव्य ऋषी इंद्राला आणि त्याला वाचवणाऱ्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना शाप देऊ लागतात, तर गायीला पुढे करून त्यांनी स्वतःला वाचवले। ते कसे वाचवले हे आपण ऐकणार आहोत। तसेच पौलव्य ऋषींचा छळ इंद्रदेवतांनी का केला, तसेच गोमातेची सेवा कशी करावी, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज ह्या अध्याय 3 ऐकणार आहोत। अध्याय खूप छान आहे, तुम्ही मन लावून ऐका। बरेच ज्ञान आपल्याला आज मिळणार आहे गोमातेबद्दल। विशेषतः गोमातेबद्दल आपल्याला खूप माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। खूप माहिती आज आपल्याला मिळणार आहे। तर मग चला सुरुवात करूया अध्याय 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी रघुराया, नमन माझे तुमच्या पाया, करुणा करावी सखया, करा छाया कृपेची। तुमचे कटाक्षे करुण, निरसो माझे भव अज्ञान, स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपा दान मज द्यावे। प्राचीन काळी राजे महाराजे यांच्याजवळ मोठमोठे गौळवाडे असत। गोधन ही राज्याची प्रतिष्ठा मानली जात असे। दुर्योधनाने विराट राजाचा गौळीवाडा लुटला, विराट राजाच्या गायी पळवल्या। त्यावेळी उभय पक्षात मोठी युद्धे झाली। वशिष्ठ ऋषींनी कामधेनू, दिलीप राजाची गोसेवा यांच्या कथा तेव्हा फारच प्रसिद्ध आहेत अजूनही त्या काळातील। लक्षणयुक्त धेनू बरवी, सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी, अलंकारयुक्त असावी, दोहन पात्रासहित ऐसी दिदलिया दान, तेने संतोषे जनार्दन, मगते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जान असेना, अपात्री केलिया दान, तरी ते नरकासी कारण, म्हणोनी सत्पात्री ब्राह्मण, पाहोनी दान पै द्यावे। आजही काही श्रीमंतांजवळ पुष्कळ गायी असतात। अशा श्रीमंतांनी अधिक महिन्यात विद्वान ब्राह्मणांना गायीचे दान दिले तर ते महापुण्यकारक दान होते। दान घेणारे ब्राह्मण सत्पात्र आणि गायीचे संरक्षण करण्यास, गोपालनास समर्थ असेच असावे, यांनाच गायीचे दान द्यावे। धेनू ते बहुत दुग्धाची, सुलक्षणीक सवत्साची, दान दिदलिया ऐशाची, तरी पदवी साची पावे तो। तयाचा जन्म सफळ झाला, आणि सप्तकुळांचा उद्धार केला, इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना। म्हणोनिया मलमासी जाण, अगत्य की जे गोदान, नारी अथवा पुरुष जाण, भाग समान उभयासी। गाय दान द्यायची ती कशी असावी ते ऐकूया। ती गाय सुंदर, धष्टपुष्ट आणि सवत्स अशी असावी। भरपूर दूध देणारी गरीब अशी गाय
धार काढण्याच्या भांड्यासह तिच्या गळ्यात घंटा बांधून योग्य अशी शृंगारून गोपालकृष्णा प्रित्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह द्यावी. ब्राह्मणांना दान देताना, गोदान देताना ती गाय कशी नसावी हे आपण ऐकूयात. रोड अथवा रोगिष्ट भूतवत्स नसावे स्पष्ट किंवा वंद्या असोनी वरिष्ठ कामानये दानाते अथवा रोगी व्याप्त शरीरी दुग्ध न देती तिळभरी ऐसी धेनुदानाते निर्धारी योग्य सुंदरी नसे पई लातरी खैरिंडी वरी एक शृंगी नसावी तरी आपुले पै आपण प्राशन करी पान्हा चोरी दोहिता. रोड रोगी वंध्या लात मारणारी कमी किमतीची तसेच एक शिंगी पान्हा चोरणारी अशी गाय दान देणाऱ्या दात्याला पुण्य न मिळता काय मिळते, पापच मिळते, पापच लागते. गायीमध्ये असे विशेष असं काय आहे ते आता ऐकूया. ऐसियाची नकीचे दान दान केलिया कवन पुण्य जैसे अजागळीचे स्तन दुग्धनाशोनित काही. गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास असतो. गायीच्या पंचगव्यात सर्व तीर्थे सामावलेली असतात. म्हणून गोदान करणे हे सर्वात पुण्य कर्म आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी मलमासामध्ये गोदान करून महापुण्य नक्की प्राप्त करावे. एकदा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला गोदानाबद्दल ही माहिती दिली तेव्हा लक्ष्मीने विचारले, गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास कसा? मग विष्णूंनी लक्ष्मीला त्याबद्दलची कथा पुढीलप्रमाणे सांगितली, ती आता आपण ऐकूयात. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर तपोबळे मुनीवर कष्टविले जे स्व शरीर तप अपार आचरला. फार पूर्वी पौलव्य नावाचे एक महान तपस्वी ऋषी या पृथ्वीवरती होते. तयाची तपसामर्थे भय उपजले वासवाते मग प्रेरिता झाला अप्सराते तपक्षयाते ऋषींच्या. त्यांनी इतकी खडतर तपश्चर्या केली की त्या पुण्याईने त्यांना इंद्रपद प्राप्त व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इंद्राचा हा स्वाभाविक गुण तपाते क्षय करावा जाण हे पूर्वापार लक्षण वासवा अंगी असे पै असो आज्ञा घेऊन अप्सरा येत्या झाल्या त्या अवसरा निवास जेथे ऋषीवरा महाराज पौलव्याते. मग देवेंद्रांनी विचार केला की या पौलव्य ऋषींची त्यांनी तपश्चर्या भंग केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी काही सुंदर अशा अप्सरांना त्या कामगिरीवर पौलव्य ऋषींकडे थेट पाठवून दिले. येऊन या आश्रमा निकटी ऋषी ते अवलोकिले दृष्टी तव तो तपस्वी महाहटी तपचर्ये बसला असे तव त्या देवांगना जाना अवलोकुनी ऋषी राना चमकत चमकत सन्निधाना हास्यवदन अवलोकिले ध्यान विसर्जुनी मुनी तया ते देखिले नयनी मग पुसे तया लागुनी किमर्त कहर मांडिला आम्ही न मागू कवना ते काही हा किमर्थ पेटला अमुचे डाई म्हणून क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित. त्या अप्सरा पौलव्यांच्या आश्रमात आल्या, त्या इंद्राने पाठवलेल्या होत्या. नृत्य गायनाने त्यांनी पौलव्यांच्या समाधीचा भंग केला, दृष्टादृष्ट झाली आणि पौलव्य ऋषी रागावून म्हणाले, तुमचा हा नखरा खरा नाही, हा उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितले? ते खरे सांगाल तर ठीक आहे, नाही तर मी तुम्हाला शापून काय करीन, भस्म करीन. शाप उदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे मग पिसाचवत पळत से नेटे
जेथे असे कमळासन। इंद्र खूप घाबरला, कारण त्या शापाचे सामर्थ्य खूप मोठे होते आणि इंद्र हा पिशाचप्रमाणे पळत सुटले। आणि इकडे तप करीत त्या अप्सरा म्हणाल्या, मुनिवर्य, हे कृत्य प्रत्यक्ष देवेंद्राची आज्ञा म्हणून आम्ही येथे आलो, तर मग त्या देवेंद्राला मी जाळून भस्म करतो। असे म्हणून पौलव्यांनी हातात पाणी घेतले आणि मंत्र म्हणत प्रत्यक्ष देवेंद्रालाच पाचारण केले। पण काही केल्या देवेंद्र तेथे येईना। तिकडे इंद्राचे आसन डळमळले, इंद्राच्या अंगी हुडहुडी भरली, तो तेथून पळून ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणाला, पौलव्य ऋषींच्या शापापासून माझे रक्षण करा। तव बोले सुरेश्वर, पौलव्य ऋषी तपे थोर, तया क्षणा सत्वर देवांगण्या प्रेरिल्या मी। इतका इकडे वृत्तांत झाला, तिकडे ऋषींते विलंब लागला, म्हणे अजून इंद्र का नाही आला, किमर्थ लागला विलंब। काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागुनी, म्हणून ध्यानी विचारुनी पहातसे। तव इंद्रातीन देखे निज आसनी, तो तव गेला असे पळूनी, कमळासने आश्वासुनी निजासनी बैसविला। विष्णू म्हणाले, देवेंद्रा, ऋषी मुनी ब्राह्मण यांचा छळ करण्याची सवय आता तू सोडून दे। पूर्वी तुझ्या ह्याच खोडीमुळे तुझी सर्व संपत्ती गेली होती आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी समुद्र मंथनाचा खटाटोप सर्व देवांना करावा लागला। आज आता तो पुन्हा त्या पौलव्यांचा राग। तिकडे पौलव्य मुनी हातात पाणी घेऊन मंत्र म्हणत इंद्राला आव्हान करीत होते, तो लवकर येईना म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून ब्रह्मदेवाला व विष्णूसह सर्वांना शापाने भस्म करण्यासाठी आव्हान आरंभिले। ऋषींचा त्यावेळचा तो रुद्रावतार पाहून साऱ्या अप्सरा भयचकित होऊन तेथून पळून गेल्या। आता उपावतरी कवन, जवळी करावा जनार्दन, मग उभयंता तेथून निघते झाले लगबगे। घाबरेपणी येऊन जाण नमिते झाले जनार्दन, मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराजा। जय जयाजी जनार्दन, जगपाळका विश्वरक्षणा, हे दयानिधी करुणागना, शरणांगता वज्रपंजरू। पतित पावन हे बिद्रावळी, ती सत्य करी जे ये काळी, आम्ही अपराधी कृपा बळी, आम्हा रक्षी दातारा। आत्ता आली का पंचायत? देवेंद्रा, तुमच्या ह्या उपद्वापापायी ब्रह्मदेव गर्भगळीत झाले, मलाही कापरे भरले। आता चला महादेवाकडे। कोणतेही अरिष्ट स्वतःवर झेलणारे तेच वरिष्ठ देव आहेत, चला त्यांना शरण जाऊ। असे सांगून ब्रह्मा आणि इंद्रासह विष्णू कोणाकडे गेले? शंकरांकडे गेले। मग आता शंकरांनी कोणता उपाय शोधला असेल बरं यावर? आता आपण ते ऐकूयात। शिव म्हणे, माधवासी विचारण सुचे मानसी, कांकी ते दोघेही एकमेकांसी अंतरसाक्षी म्हणोनी। वाढवावया ब्राह्मणांचे महिमान, म्हणोनी मांडिले हे निर्वाण, पुढील जाणूनी कारण महिमान गौतमीचे। राम नाम जप करीत शंकर शांत बसले। तोच ओम नम नारायण हा घोष त्यांना ऐकू आला। ते तिघे त्यांना दिसले, येण्याचे कारण विचारले आणि त्यांचे बोलणे चालू असताना शंकर बडबडू लागले। अनर्थ झाला, मला काहीच सुचेना, कोण काय? विष्णू चकित होऊन, पाहिलेच नाही इंद्रा, तुझ्या या ऋषी ब्राह्मण छळाच्या कारस्थानामुळे आम्ही तिन्ही देव संकटात सापडलो आहोत। स्वतः हे भोलेनाथ महादेव असून तेही घाबरून गेले आहेत, ते पहा। ऋषी ब्राह्मणांचा राग मोठा कठीण असतो। अरे, स्वतः मी गायत्रींची लात माझ्या छातीवर झेलली होती। शंकर म्हणाले,
ते सारे जाऊ द्या, आता या अशा वेळी काय उपाय करावा ते सांगा. मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकी जे हो त्रिपुरारी, ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनूवरी चाले ना, तरी पाचारुणी धेनू लागी आपण प्रवेशू तिचे अंगी, पुढे होईल त्या प्रसंगी विलोकू अंगी सादर. विष्णू म्हणाले आता एकच उपाय आहे, आपण सारे देव गौतमीच्या अंगात शिरू आणि निर्भय हो, कारण ऋषी ब्राह्मणांचा राग गायवर मुळी चालत नाही. तर आता त्या तिघांना आणि देवांना हा एक उपाय सापडला. ऐशिया परी सर्व देव 33 कोटी सह वासव, गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले. अशा प्रकारे सर्व 33 कोटी देव, गंगा यमुना आदी सर्व सगळेजण गाईच्या पोटामध्ये त्यांनी राहण्याचे तसेच जाण्याचे ठरवले. विवेक करुणी पहा हो क्रोधे शांत केला देहो, मग तया प्रसन्न महादेव सर्व देवांसहित पई, पुरवून ऋषींची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवना. ऐशी ही कथा श्रोते जना परिसविली जाना शास्त्र आधारे, मनोनिया मलमासी दान द्यावे धेनूसी स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान. असा विचार झाल्यानंतर की आपण सगळे गौतमीच्या अंगात शिरू, तर मग तो विचार सगळ्यांना पटला आणि सारे देव भराभर गायच्या अंगात शिरले. साऱ्या तीर्थांनीही मग गायच्या अंगात आश्रय घेतला. ते जाणून पौलव मुनी खट्टू झाले, म्हणजे शांत झाले, त्यांचा नाईलाज झाला, सारा उपायच खुंटला. गोमातेला नमस्कार करून ते शांत झाले. म्हणून अधिक मासामध्ये गोमातेचे खूप महत्त्व आहे, म्हणून गोमातेची सेवा करा, दान करा. त्यांना चारा रोज शक्य नसेल तर एक दिवस तरी तुम्ही त्यांना चारा द्या किंवा धान्य द्या, दान करा, खाऊ घाला त्यांना. अधिक मासामध्ये गोमातेची शक्य तेवढी तुम्ही नक्की सेवा करा. आणि असे नाही की पुरुषांनीच करावी, तसं काही नाही, स्त्री किंवा पुरुष दोघांनीही केली तरी चालते, कारण जो लाभ होतो तो दोघांनाही सारखाच होतो. असं नाही की पुरुषाला जास्त स्त्रीला कमी, असं काही नाही, जो काही लाभ होतो तो दोघांनाही सारखाच असतो. म्हणून तुम्हाला तुमच्याकडे जर अशी मी सांगितल्याप्रमाणे चांगली गाय असेल तर तुम्ही ब्राह्मणाला सुद्धा ती दान करू शकता किंवा मग सेवा करू शकता. तर मग चला येथेच हा अध्याय आपला समाप्त होतो. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप छान वाटते आणि माझ्या काही चुका झाल्या असतील त्यासुद्धा कळतात. आज जी काही सेवा केली त्यातील दोष हे माझे आहेत आणि जी चांगली सेवा झाली ती मी प्रभूचरणी समर्पित करते. तुम्हा सगळ्यांना अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा. हा योग अक्षरशः 19 वर्षानंतर आलेला आहे. श्रावण आणि अधिक हा योग खूप छान आहे, चांगला आहे, नक्की लाभ घ्या. शक्य तेवढे नामस्मरण करा, रोज विष्णू सहस्र नामाचा सुद्धा पाठ करावा, कारण खूप लाभदायी आहे. त्यामुळे एकदा तरी दिवसातून एकदा विष्णू सहस्र नामाचा पाठ झालाच पाहिजे. आणि काम करत असाल नामस्मरण नक्की करा, जेवढे तुम्ही नामस्मरण कराल तेवढा खूप फायदा होईल, आपल्याला आपल्या संचयी पुण्य वाढेल. तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्याय घेऊन. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा रामा रामा. हरे रामा हरे कृष्णा. ओम गोविंदाय नमः.